मंडळी गटारी अमावस्येनिमित्त चाललेल्या पार्टीमध्ये बहुसंख्य मद्यपींच्या मध्ये आहे एक निर्व्यसनी अल्पसंख्य. बघूया त्याचं काय होत आहे ते. गौऱ्या गौऱ्या कितवा गौऱ्या कितवा गौऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडचा सातवा बॉयफ्रेंड. अरे तसं नाही, गौऱ्या कितवा म्हणजे गौऱ्याचा पेक कितवा. दुसरा वाजवीन बोलू नको. बोलतो काय तू? अरे माझ्या समोर चार पेक प्यायला दुसरं सांगतो, खोटं बोलतो दारू प्या. अरे बाबा खरंच ना बाबा आहे ना. अबे आल्यापासून पितो दारू आणि बोलतो दुसरा पेक. आता काय माझं काय झालंय माहितीये का, हम तो बदनाम हुए कुछ इस तरह. हम तो बदनाम हुए कुछ इस तरह. अब पानी भी पिए तो लोग कहते शराब पिया है. काय बोलला यार? तुझे किती झाले? माझे चार झालेत बाबा. ओंक्याचे तीन झालेत. याचा कॅटच वेगळा आहे. ए समेत तुझे किती झाले? 370. अरे आल्यापासून कोल्ड्रिंकच पितोय. उद्या 370 शुगर होणार माझी नक्की. अरे ऐका ना, ए ए पशा पशा, मी जाऊ का रे? मला ऑडमॅन आउट वाटते रे. मी यार मी पित पण नाही आहे, तुम्ही फक्त पिताय, तुम्ही आपापसात गप्पा मारताय, मला फक्त ती बडबड वाटते रे. ऐक ना, ए जाऊ दे ना मला. मानला हा सम्या? काय मानलं तुला सम्या? हा सम्यावर आला रे. अरे हा सम्यावर आला पशा, मी सिनियर आहे याला. आम्ही एका कॉलेजचे. आधी समीर सर म्हणायचा, एकत्र काम करायला लागलो तर सम्या दादा म्हणायला लागला. आता सम्यावर आला रे. नाही नाही नशीब मान, त्यांनी चौथा बॅग नाही मारला. नाही तर तुला काय नाही म्हणजे पण ऐक आहे. ऐक पण बोलला सर ऐक बोल. मी काय बोलतो ऐक. ए दादा, मी मी याला सम्या दादा बोलेन आणि मागणं शिव्या देईन, चालेल? नाही बरं चालेल का सांग. म्हणून मी सम्या बोलतो आणि रिस्पेक्ट देतो. पण 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 मी त्याला मानलं, दारूच्या एका थेंबाला पण हात न लावत रे. गौऱ्या तिकडे जरा तिकडे होत. कविता झाली पाहिजे. तुझी कविता झाली पाहिजे. गौऱ्याचा केवढा मोठा शब्द भांडर आहे. केवढा गौऱ्या कविता झाली पाहिजे. गौऱ्या तुम्ही फोर्स करताय तर कविता कॉर फरमायगा. अरे ते गौर फरमायगा नको, गौऱ्या फरमायगा पाहिजे. इर्षाद बोला. इर्षाद 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 बोल. एकदा एका लग्नात. शपथ काय शब्द. एकदा एका लग्नात. वा गौरे फरमाईया. ए गौरे पुढे झालं ते मग झालं ते झालं मग अशी था. ऐक ना जरा लक्षात. एकदा एका लग्नात. काय पुढे काय? अरे पुढचं आठवतच नाही यार. मग कशाला बोलतो रे? कविता माहितीये कशाला सांगतोस रे? हां ऐक ना, हे ऐक ना, हे कंटा आला रे. आय एम सॉरी पशा, तू मला बोलवलंस पण रिअली कंटा आला रे. तुम्ही तुमचं तुमचं एन्जॉयमेंट करताय. ऐक ना जरा मस्त, हे गाणी बिणी होऊन जाऊ देत ना. अरे नाही सम्याचं गाणं झालं पाहिजे. बस तू बस तू बस सम्या खाली बसू रे. समय गाणं झालं पाहिजे. समय तू बाहेर तिकडे मागे जाऊ नको. अरे कच्ची आहे खाली बस. इकडे माझा समय काय गातो? अरे इकडे ग्लासात कच्ची आहे. माझ्या कवी माझ्या कवी सवाल उठाय. हमारी नियत सच्ची.
अरे काय पद्धती आहे समेचं गाणं झालं पाहिजे. समेचं गाणं झालं. हे नको अरे ऐक ना ऐक ना, मी सांगतोय मला खरंच मूड लागत. समे गायचं ना यार, त्याचे केस ओढले उदे माझे ओढले तर प्रॉब्लेम. अरे समेने कॉलेजला काळ गाजवलाय. आमचा सिनियर होता ना तो. हे इथे इथे कट्ट्यावर ना, कट्ट्यावर दीड दीड तास त्याने कार्यक्रम रंगवलाय आणि फुल टाइमपास. अरे काय समय तू काय गायचा यार आई शपथ, असं वाटायचं ना तुझा गळा चिरून टाकावा. नाही ना, अरे म्हणजे आता पण वाटतो. अरे म्हणजे तू काय गायचा यार, है ना, काय भारी गायचा म्हणून बोललो तस. बाकी हमरे को ऐसा कुछ है ये मैं पशा पशा बाकी तो हमरे को कुछ नहीं बोल समझ गाना चालू पाजी समय अरे यार तुम्ही गायला मला सांगताय. ओके मी गातो तसा काही प्रॉब्लेम नाहीये. सम्या गा. अरे हा पण समय म्हणायला लागला रे. आत्ता 15 मिनिटं पूर्वी आला ना इंडस्ट्रीत तो. समय समय ऐक. हो येस येस. आय चांगलं वालं गाणं का. अरे हो यार नाही रे बाबा ते नाही म्हणत आहे. माझ्या आवडीचं म्हणतो मग तर झालं. माझ्या आवडीचं म्हणतो मग तर झालं. ए चले जातो यार मी. ए यार तुम्ही भंकस करताय यार माझी. काय मारणार मला तुम्ही? भंकस करताय माझी. अरे वेपर अडकला. वेपर अडकला. आमच्या घशात वेपर अडकला. अरे घशात वेपर अडकला. घशात वेपर अडकला. नका समय. ए समय गा. ए गा समय गा. ए ए गा. फक्त कंबर फेकून दे ना खाली तुला सांगतो. ए यार तुम्ही टाइमपास करताय माझी बंकस करताय. आम्ही काय एक मिनिट, माझ्या गाण्याच्या बाबतीत बंकस नाही. मग दुनिया इकडे तिकडे चालेल. गाण्याच्या बाबतीत बंकस नाही चालत. दुनिया इकडे तिकडे म्हणजे कुठे घेऊन जाणार? इकडे तिकडे म्हणजे कुठे घेऊन जाणार? कुठे घेऊन जाणार? तिकडे तिकडे दुनिया इकडे तिकडे कुठे घेणार? इकडे तिकडे. याला सांग मला याला उत्तर. मला बोलायचं नाही याच्याशी. मला बोलायचं नाही याच्याशी. काय करतो यार? नाही गाऊ का नको? माहिती ना गाण्यावर प्रेम आहे यार मला. आपण नाही करायचं. हे भाई चल दे झापड गाचल. समज झाली आहे त्याला यार. अरे झाली आहे म्हणून मी वाटेल ते ऐकून नाही. आपल्याला पण इज्जत आहे. काय पैसा यार? काय चांदणी सोडून गेली यार मला. मला तोंड बघ काय केलंय. चांदणी मुंगी पण सोडून जाईल. पैसा पाशा मी काय नाही केलं यार चांदणीसाठी. काय नाही केलंस म्हणून गेली. तू बस नाही. तू खाली बस. तू खाली बस. बस नाही त्याला. बघ आपण मित्र आहे त्याचे. हाय ना आपण मित्र म्हणून सांगायचं पाहिजे त्याला.
वस्तुस्थितीची जाणीव झाली पाहिजे. इकडे बघ, तू काय नाही केलंस म्हणून ती गेली. मित्र कशासाठी असतो, वार दाखवायला असतो. तुझी बायको गेली आहे करतो. अरे पण मी गात होतो, गात असताना तो मला, माझं पण एक गाणं आहे ना. मी आल्यानंतर माझी दुसरी एंटरटेनमेंटच नाही आहे ना, मी फक्त गाणार आहे ना. समया तू गा. तू गाणं गायलं ना म्हणून मला माझ्या बायकोची आठवण आली. समया चांद वरून याला चांदणी आठवल. अरे मग तू कशाला थांबला यार समया, तू गा ना. ए समया गा. इतकी तुकरट चाले नाही आवडली मला. अत्यंत घाणेरडी गलिच्छ चाल दिलेली आहे जे काय आहे ते. त्याला ये तिकडे हो, तिकडे हो. प्लीज प्लीज गाव, मला गायला देणार हे त्यांचं वेगळं चाललंय. कॉन्सन्ट्रेट करा यार, असं नाही समया. काय झालं रे? काय माहिती. ए मी ए गाव, मी गाऊ का नको? एकदा एका लग्नात एकतर झाला का आठवत नाही, तर आठवलं तर गा बोलू तर ना यार. मी पण गात होतो मध्ये. थांब ना यार, आई शपथ. एकदा एका लग्नात वेगळा भाई लग्नात आहे, पाचवीला बार्सेलोना लग्नात. एकदा एका लग्नात हा पुढे काय, ए पुढे काय, सॉरी विसरले परत. कशाला कशाला विसरतोस, मग कशाला मध्ये मध्ये बोलतोस. कविता माहिती आठवली. आठवली म्हणजे काय आठवलं तुला? आठवणं ही प्रक्रिया माहिती का काय असते ती? गप ना जरा, गप ना, गप ना तू. गप तू जर गप बस. माहिती बोलतो नको इथं. ऐका ना यार, हे इथे माझ्याकडे ऍटलीस्ट वळून तरी. ए माहिती काय बोलतो? माहिती काय बोलतो? तर कुठे गेला? इकडे 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 माड माड बघ, माड बघ. तू खाली बस, तू खाली बस. भले पटपट ये, चल चल चल. कोण आता आहे मी बघतो. मला साथ द्या, आधी सांगतोय. अकलं नाही तुम्हाला काही? हे मी सांगितलं तुला वाजवायला. साध्य म्हणजे अशी सांगितली साथ पाहिजे. अरे नकोच होत, नकोय म्हणजे नकोय म्हणजे नकोच होत. मी बोललो होतो तुला वाजव म्हणून. मी आता शेवटचं का? प्लीज हा, हाताची ढगळी घाला आणि तोंड बंद कर. चला चला आता कोण ना काय बोलणं. हे मारून टाकेन मी, खून करेन. हे बात झालं, मान मी निघतोय. नाही बात झालं, थांब थांब. नाही यार, कशाला बोलवलं यार इकडे? समय तू का चौथी विकास चाल ह्याच्या पुढे गेलात नाही. शांत शांत सगळ्यांनी करा बोलवलं. तुझ्या फ्रेंड सांगते, तू सांभाळला यार. शांत 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 लागलं. ए कांगारू बसलं तिकडे, बस तिकडे. का भडकलं रे? का भडकलं? एवढा वेळ का बघत होता मग? अरे अरे माझं, अरे जेवून घ्या, जेवून घ्या ना, मग भांडणार.
अभी जेवण आणले ना आता ना कुठे गेला समय एकदा कुठे गेला कुठं समय का जेवण समय का याला जेवायला थोडस थांब समय एकदा समयचं गाणं उद्या थांब बर ठीक आहे समय तू गा मी समय का थांब तू थांब कोण काय बोलतो ना मी आहे आवाज बंद समय गाजमे हे उठू नको नाही तू लागलं नाही गाणं काका समय का समय गा समय गा समय समय का आई आठवले 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 मरा खाली चार कुत्र्यांसमोर जरा आणि म्हणन गाणं पण तुमच्या समोर म्हणणार मरा अरे कोण गेलं रे परफॉर्मन्स ब्रिलियंट खरंच एका गच्चीत पार्टी सुरू आहे असं वाटलं मित्रांनो खरोखर म्हणजे ह्याच्यात एकही अक्षर अतिशयोक्ती नाही मला आज आर्ट डिपार्टमेंटला जुजबी देऊ करायची आहे फार सुंदर म्हणजे मला अख्खी बिल्डिंग दिसली हो गच्ची काय घेऊन बसला फारच मजा आली बने आज दिन बने और ऐसा बने की कैसा बने मैं क्या बताऊं तेरे आणि लक्षवेधी भूमिका होती तुझी ॲब्सल्युटली लक्षवेधी मला भयंकर आवडला भयंकर एन्जॉय केला म्हणजे मी खुर्चीतून खाली पडायची बाकी होते मित्रांनो खूप खूप धन्यवाद आय लव्ह ईच वन ऑफ यू थँक्यू क्या बात आहे प्रसाद ओक कुठेतरी मी असं वाचलं होतं ना लिया करते है ना दिया करते है ना लिया करते है ना दिया करते है हम तो सिर्फ अपने हिस्से की पिया करते हैं कसा होता हा परफॉर्मन्स जो तो आपापल्या हिश्श्याची पीत होता आणि बरोबर नशा चढत होती वा वा फॅन्टॅस्टिक गौरे ॲक्च्युली हा टी शर्ट या मंचावर इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना द्यायला हवा कारण आपण जर सुधारलो तर मनोरंजन नाही होऊ शकत न सुधारण्यातच आपलंही भलं आहे आणि समाजाचंही भलं फॅन्टॅस्टिक गौऱ्या अफलातून ओंकार ला जवाब बेरिंग आणि ऑब्झर्वेशन फॅन्टॅस्टिक बने आता पिणाऱ्यांना कळेल मी काय बोलतोय ते एखाद्या पार्टीमध्ये खूप प्यायल्यानंतर दारू अशी झटकून बघतात लोक आणि तेव्हा असं वाटतं की यार अजून थोडी हवी होती तसा तुझा परफॉर्मन्स होता वा वा पशा अफलातून लिहिलं होतंच अफलातून केलं समया बहारदार फार मजा आली वंडरफुल वंडरफुल